गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाला भूकंप ही गोष्ट आता नवी नाही आहे. आधी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना हादरे दिले, तर त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांना धक्के दिले. त्यामुळे आता नवा कोणता राजकीय धरणीकंप होणार आहे याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. त्याचंच आता गिरीश महाजनांनी नवा बॉम्ब टाकला आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसात मोठा राजकीय भूकंप होईल असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. काल नाशिकमध्ये पार पडलेल्या यूथ फेस्टिवलमध्ये गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शेलक्या भाषेत उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचा नंबर झालेला आहे, आता लवकरच तिसरा देखील भूकंप होईल असं म्हटलं होतं. आता निवडणूक तोंडावर आहे, तो भूकंप नेमके कधी होणार आहे? बघा, निवडणुकीच्या आधीच होईल. आपल्याला कळेल अजून काय काय होतंय, कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून. पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील. हा महाराष्ट्र आहे, जपान नाही रोज भूकंप व्हायला. हा महाराष्ट्र जपान नाही भूकंप व्हायला. आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल 2024 तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात, कोसळणार आहात, त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली पाहिजे. ईडीच्या भीतीनं पक्ष फोंड याला भूकंप म्हणत नाही. ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्यांना तुरुंगात टाकणं याला भूकंप म्हणत नाही, त्याला डरपोकपणा म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.